नमस्कार, मी पंजाब डाक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगली धामंगत तालुका सेलू जिल्हा परभणी। हे आहे माझा कापूस, म्हणजे माझ्या चुलत्याचा कापूस आहे। कापूसाच्या शेतकऱ्याचं नाव माझे चुलते आहेत अरुण रामराव डाक। हा कापूस लावलेला 1 जून 2023 काय झालं, अवकाळी पाऊस पडला होता ना, अवकाळी पावसामध्ये आम्ही हे कापूस लावला होता आणि त्याला नंतर स्प्रिंकलरनं पाणी दिलं होतं। तर ह्या स्प्रिंकलरच्या पाण्यावर 1 जूनचा यावर्षीचा कापूस आहे। तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, कापसाबद्दल सांगत असताना शेतकऱ्याला पहिल्यापासून मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये म्हणत असतो की शेतकऱ्यांना कापूस करायचा असेल तर शेतकऱ्यांना अंतर कमी केलं पाहिजे। म्हणजे काय करायला पाहिजे की अंतर कमी करा, खर्च कमी करा, कापसाचं उत्पन्न वाढा, या उत्पादन जास्त घ्या। हे करत असताना सांगतो मग कापसाचं अंतर किती घ्यायचं, तर सर्व शेतकऱ्याला सांगतो की कापूस 3x1 करायला पाहिजे। कारण की आम्ही काय केलं होतं की आमचे शेतीमधले गुरु चांडकसाहेब मादलगावचे कृषी अधिकारी होते 2006 त्यांना आम्ही इस्रायलला पाठवलं होतं। तर त्यावेळेस त्यांनी इस्रायलला बघून आल्याच्या नंतर कापसाबद्दल त्यांनी मग तिथली पद्धती बघितल्याच्या नंतर तिथं 2x1, 2x1, 3x1, 4x1 कापूस लावत होते। मग ते बघितल्याच्या नंतर एक लक्षात गोष्ट आली की आपण सुद्धा अंतर कमी करावं। आम्ही पहिलं खूप मोठे मोठे अंतर करत होतो, पण ज्यावेळेस आम्ही 3x1 अंतर केलं आणि खर्च कमी केला त्यावेळेस त्याच्यानुसार कापसाचं म्हणजे आम्हाला भरपूर कापूस झाला। तर ह्या 2-3 वर्षामध्ये मी ज्या ज्या शेतकऱ्याला सांगितलं अंतर कमी करा, त्या शेतकऱ्याला 14-15 क्विंटलपर्यंत कापूस येतो। 3x1 जर कापूस केला तर 1 एकरमध्ये कापसाच्या 4 बॅग लागतात आणि एका झाडाला 20 बोंड लागले तर त्या शेतकऱ्याला जवळपास 12-13-14 क्विंटल कापूस येतो। आणि कापूस करत असताना सगळ्यात महत्त्वाचं शेतामध्ये नांगरटी करायची नाही। कशा मला की सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, नांगरटी केल्याच्यानंतर जमीन भुसभुशीत राहते आणि ते कापूस वाढत नाही, पुन्हा हा हे सगळ्यांनी लक्ष द्यायचं। त्याच्यानंतर कापूस जर करायचा असेल तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो काय करायचं, शेताला म्हणजे नांगरटी नाही करायची, जमीन अशी कडक पाहिजे। हरभऱ्याच्या शेतावरला कापूस जोरात येतो कारण की ती जमीन कडक राहते। ज्वारीच्या रानावरला कापूस जोरात येतो कारण की ती जमीन कडक राहते। त्याच्यानंतर गव्हावरला बेवडीवरला कापूस चांगला येतो, हे सगळ्यांनी लक्ष द्यायचं। हे झालं अंतराबाबतीत। आता बियाणं कोणतं निवडायचं, तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो, 3x1 कापूस लावला तर तुम्ही कोणत्या बॅगा लावा, कोणत्याही कापसाला 20 बोंड लागले की त्या कापसाला उतार येतो। म्हणून हे बियाण्याबाबतीत काय करायचं, आपल्या शेजाऱ्याला, आपल्या पाहुण्याला, आपल्या नातेवाईकाला कोणत्या कापसाला उतार आला मग त्याच्यावर ते बियाणं निवडायचं। आणि हे करत असताना सांगायचं होतं खत निवेदन करायचं काय करायचं। तुम्हाला एक उदाहरण सांगतो, झाडाची मुळी, गाईचं वासरू आणि मातीचं बाळ, झाडाच्या मुळीला जन्मात म्हणजे उगवताना स्फुरत पाहिजे। मातेच्या बाळाला जर कवळं दूध नाही भेटलं तर कुपोषित राहतं, झाडाचं मुळीला स्फुरत नाही भेटलं ते कुपोषित राहतं। आणि तसंच गाईच्या वासराला समजा कवळं दूध नाही भेटलं तर ते कुपोषित राहतं। तसंच बाबतीत याच्यामध्ये कोणत्याही झाडाला समजा खताचं निवेदन सुरुवातीला जर बेसल डोस दिला तर ते कापूस असो, कोणतं ऊस असो, कोणतं पीक असो ते चांगलं येतं। म्हणून बेसल डोस सगळ्यात महत्त्वाचा आहे, कापसाला बेसल डोस दिला पाहिजे। त्याच्यानंतर बॅग आणल्या कापूस लावल्याच्या नंतर काय करायचं, कापूस लावत असताना आणि जर लावगण करत असेल तर लेबर को असं टोचून समजा बी लावली तर नंतर ती चांगली तोरात होतं उभते। त्याच्यानंतर हे झालं कापसाबद्दल खताचं निवेदन झालं। कापसाला काय करायला पाहिजे, म्हणजे पहिला डोस द्यायच्या नंतर पहिला 41 दिवसाला डोस द्यायचा, त्याच्यानंतर 42 दिवसाला द्यायचा, 63 दिवसाला द्यायचा आणि त्याच्यानंतर असे 21 दिवसांना खत देत राहायचे। हे करत असताना त्याच्यानंतर फवारणी बाबतीत सांगतो, तर फवारणी करत असताना तुम्हाला एक माहिती असं सांगतो की सुरुवातीला इमिडाक्लोप्रिड कोणत्या कंपनीचं मारून टाकायचं त्याच्यामुळे त्याला चांगला होतो। आता हे झालं कापसाबद्दल। तर या ठिकाणी हे ज्यांचा कापूस आहे माझे चुलते तर अरुण रामराव डाक यांचा हे कापूस 1 जूनचा हा कापूस आहे बघा, तर 1 जूनचा हे कापूस लावलेला आहे। तर या ठिकाणी 1 जूनमध्ये म्हणजे अवकाळी पाऊस पडला तर त्याच्यावर लावल्यानंतर स्प्रिंकलरनं पाणी देऊन हे कापूस लावलेला आहे। सर याच्या मावा कशामुळे, आता मव्याबद्दल सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय करायचं, तुम्हाला एक माहीत असं सांगतो हे मव्याचं कारण यापुढं काय करा, कोणाला चित्रात जाऊ नका, सगळ्यात सोपं लक्ष द्यायचं, सतत आभाळ असलं, सतत ढगाळ वातावरण राहिलं की समजायचं त्या कापसावर मवा येतो, ही गोष्ट लक्ष द्यायची। आणि मवा आला कापसावर कशावर ओळखायचं, मव्या आल्याच्यानंतर कापसाचे पानं असतं कसं सगळं पडलेलं होतं की समजायचं त्या कापसावर मवा आला, म्हणून हे लक्ष द्यायचं। हे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी अशी कापसामध्ये अशी झाडं आलेली आहेत।
ते या झाडाचं एक इत्यात झाडामध्ये थोडं बियाणामध्ये थोडी भेसळ आल्यामुळं हे झाडं तशी आहेत, म्हणजे बियाणामध्ये त्याच्या भेसळ असल्यामुळं हे झाडं तशी आहेत, हे वाढत की नाही त्याला एकच मुळे त्यानं हे लक्ष द्यायचं. आता त्याच्यानंतर तुम्हाला एक थ्रिप्सबद्दल सांगतो. थ्रिप्स कापसाला किती येतं आहे, सतत 15 महिन्याभर पाऊस चालू राहिला आणि अचानक उघडला आणि एक दिवस ऊन पडलं की कापसाच्या पानानं समजा ढगाकडे बघितलं, आभाळाकडे बघितलं की समजा इथं थ्रिप्स आलं, हे लक्ष द्यायचं. त्याच्यानंतर सर आता कोकडा आलं काय की कापसा, हां कोकडामध्ये तेच मवा येतो, मवाचं तेच कारण आहे. आणि त्याच्यानंतर पांढऱ्या माशीबद्दल सांगतो. पांढरी माशी कापसावर कधी येते, पांढरी माशीचं एक विशेष आहे की ज्यावेळेस कापूस आपण दाटल्या जातो, दाटल्यावर कोणतं सोयाबीन व पांढरी माशी कधी येते, ज्यावेळेस दाटल्या जातो कापसावर पांढरी माशी कधी येते दाटल्या जातो, त्यावेळेस त्या काय कर त्यावेळेस योग्य वेळ अशी ट्रीटमेंट करायची, फवारणी करून ती कवर करता येते. या ठिकाणी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, अंतर कमी करा, खर्च कमी करा. आणि आता सगळीकडे मवात आलेला आहे, इमिडो क्रुपलीट किंवा थायमेक्झोन घाटातलं एखादं मारा, त्याच्यामुळं मवा कव्हर होऊ शकतो. परत एखाद्या आणखीन एक समजा कोणताही समजा कीड वाई रोग आली तर लगेच एक अंदाज कापसाविषयी माहिती दिला जाईल. हे झाड हे जे तसंच आहे, म्हणजे आता भेसळच आलेली, याला एकच मुळं असतं, पांढऱ्यामुळे येत नाही, समज हे वाढत नाही.